दिला गेला, त्यांना लालूच दाखवण्यात आली. परंतु हिरामण खोसकर हे काँग्रेसच्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र आहेत आणि एकत्र एका दिलाने आम्ही ही सगळी काँग्रेसची टीम आम्ही सर्वजण लढवत आहोत. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने हे सगळं काम सुरू केलेलं आहे त्याला कुठलाही आमदार रिस्पॉन्ड करणार नाही आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप आहे ते जनतेसमोर आता आलेलं आहे. मात्र आता हिरामण खोसकर त्यांचं लोकेशन करत नाही, त्यांचं फोन रिसीव्ह केले जात नाही, काय त्यांचं लोकेशन मीडियाला समजत नाही. परंतु ते काँग्रेसच्या गोटात आहेत आणि काँग्रेसच्या गोटामध्ये सुरक्षित आहेत.